काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने राज्य शासनाचे डोळे उघडण्यासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या जन आक्रोश हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आज हा हल्लाबोल मोर्चा काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिनकामच्या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात असहकार पुकारावा, तसेच वीज बिल कर भरू नयेत असे आवाहनही त्यांनी दिले. हा मोर्चा दीक्षाभूमीपासून ते विधान भवनावर असंख्य कार्यकर्त्या समवेत धडकला, त्यामुळे उपराजधानी दणाणून गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेला या हल्लाबोल मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसहभाग दिसून आला होता. या राज्य सरकारने, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. साडेतीन वर्ष झाली, कर्जमाफीचा पत्ता नाही. स्वस्तामध्ये दुनियेच्या कुठल्याही ताकदीला कधी आम्ही पाऊल ताकद देत नाही ही या भारताची परंपरा आहे. पण आज त्याच भारताच्या परंपरेला उद्ध्वस्त करण्याचं काम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या कडून केलं जात. आज एकच चित्र आपण बघतो की एका बाजूनं ही सगळी संकट वाढतायत आणि संकट वाढत असताना सरकारची मदत केली जात नाही. आज मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही काय जीवे लावले. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, आजचं वर्तमान फक्त त्यांनी वाचावं. आजच्या लोकसत्तेमध्ये, आजच्या इंडियन एक्सप्रेस जगाच्या भारताचं संशोधन करणारी जी सगळ्यात मोठी संस्था आहे, त्याला म्हणतात